दंडवत प्रणाम. उत्तरार्धातील लीळा क्रमांक 267 आणि 268. एक दिवशी सायंकाळचा पूजावसर झाल्यानंतर सर्वज्ञांच्या ओट्यावर विंचू निघाला. बाईसाने म्हटले, बाबा विंचू निघालाय, काय करू? सर्वज्ञ म्हणाले, कापड टाकून धर आणि बाहेर नेऊन टाक. मग बाईसाने विंचूवर कपडे टाकून धरला आणि बाहेर टाकला. मग सर्वज्ञांच्या ओट्यावर चांगले अंथरून टाकले. ही होती उत्तरार्धातील लीळा क्रमांक 267 आणि 268 पहा. एक दिवशी सर्वज्ञांच्या सकाळच्या पूजावसर झाल्यानंतर सर्वज्ञांचे म्हाळसेच्या देवळाकडे फिरण्यासाठी गेले. सर्वांनी देवळाच्या दक्षिणेकडून दरवाज्याच्या मांडीवर पाहिले. खोल्यांच्यावर बागणीत उभे राहिले. खाली सिंपणी खेळत होती. माघ महिन्यातील पौर्णिमेला येणाऱ्या उत्सवानिमित्त फळ फुलांदिकांचा सिंपणी होत होते. कोणी पाणी टाकत, कोणी नारळ टाकत, कोणी ताट तांब्या टाकत. हे सर्व सर्वज्ञ पाहताच होते. सर्वज्ञांचे उदरण पाहणे झाले. मग सर्वज्ञांनी ताटात पान सुपारीच्या संचलित पाने सुपाऱ्या मांडीवरून ताटामध्ये खाली सोडल्या. खाली असणारी पाने सुपाऱ्या कोणी कोणी काही झेले. मग सर्वज्ञ मठाकडे गेले. ही होती सर्वज्ञेश्वरी स्वामींची लीळा 267 आणि 268. अशाच लीळा आणि चक्रधर स्वामींचा इतिहास घडलेला पाहायचा असेल, ऐकवायचा असेल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. दंडवत प्रणाम. जय श्री चक्रधर स्वामी.